नमस्कार मित्रांनो, दिवसभर काम करून थकवा येतो, हातपाय दुखतात, कधीकधी तर जास्त प्रमाणात ताण पडल्यामुळे पाठ दुखते, पाठीतील मणक्यात गॅप पडतो, त्याचप्रमाणे चकती सरकते आणि अवघड काम केल्यामुळे बऱ्याच वेळेस पाठ दुखणं किंवा हातापाय दुखणं, गुडघं दुखणं हे प्रमाण वाढत जातं आणि शरीरातील ज्या अवयव आहेत त्यात जॉईंट पेन मोठ्या प्रमाणात होते. तसेच आपल्या आहारात अपुऱ्या प्रमाणात कॅल्शियम किंवा जे अन्नघटक आहेत त्यांची कमतरता झाल्यामुळे आपल्याला शरीराचे अनेक रोग संभवतात. सांधेदुखी, पोटरी दुखणे, जेवण चांगलं न मिळाल्याने अपचन होणे, तोंड येणे, त्याचप्रमाणे रक्ताची कमतरता, यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. त्यासाठी आपल्याला तीन घटक लागणार आहेत. बघा, प्रथम हे दूध होतं, त्यानंतर हा ओवा आहे. बघा, ओवा हा जो घटक आहे तो स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होतो ॲलर्जी दूर करण्यासाठी, सर्दी, पडसे, रक्तातील अनावश्यक घटक दूर करण्यासाठी, त्याचप्रमाणे कफ, सायनस, गॅस, उलट्या, अपचन हे दूर करण्यासाठी ओवा अत्यंत लाभकारी आहे. आणि आपल्याला ओवा खूप थोड्या प्रमाणात पाहिजे, हा पूर्ण स्वरूपात ओवा आहे, तुम्ही वाटून पण वापरू शकतात. मित्रांनो, दुसरा घटक लागणार आहे काळी खारीक. काळी खारीक ही सर्वत्र दुकानात उपलब्ध होते. काळी खारीकमध्ये व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्वचेला चकाकी मिळते. त्याचप्रमाणे डायबेटीसच्या व्यक्तींना अत्यंत उपयुक्त असून त्यात नैसर्गिक साखर असते. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना वीर्य कमी आहे त्या व्यक्तींसाठी अत्यंत उपयुक्त असून वीर्यनिर्मितीसाठी देखील याचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. म्हणून काळी खारीक आहारात अत्यंत उपयुक्त घटक आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, खारकाचे दोन प्रकार आहेत, एक काळी खारीक आणि एक पिवळी खारीक. आपल्याला आवश्यक आहे ती काळी खारीक, आपल्याला पिवळी खारीक नको आहे. त्याऐवजी आपल्याला काळी खारीक पाहिजे. काळी खारीक ही स्वस्त पण असते आणि कामाची पण असते. मित्रांनो, आता याची आपण कृती पाहूया. प्रथमतः आपल्याला एक वाटी दूध घ्यायचं आहे आणि त्या दुधाला थोडंसं गरम झाल्याच्या नंतर किंवा उकळल्याच्या नंतर त्यामध्ये एक चमचा खारीक पावडर टाकायची आहे. तुम्ही दोन चमचे टाकू शकतात किंवा तीनही चमचे, त्यात कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. प्रमाण किती असावं याचाही प्रॉब्लेम नाही आहे, ते शरीरात घेतल्याच्या नंतर त्याचा फायदाच होणार आहे. म्हणून साधारणतः दोन चमचे तुम्ही खारीक पावडर टाका. ओवा टाकत असताना तो वाटून टाका, म्हणजे जेणेकरून तो चरचर लागणार नाही. आणि हे सर्व रटरट शिजू द्या. थोडे शिजल्याच्या नंतर ते बाजूला काढून घ्या. म्हाताऱ्या माणसापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत हा उपाय तुम्ही सहज करू शकतात, याला कुठलाही साईड इफेक्ट नाही. मित्रांनो, यात लागणारे जे दूध आहे हे कच्चे दूध असावे किंवा आपण तापवून घेतलेले दूध असावे असे कुठलंही बंधन नाही. मात्र दूध घेतल्याच्या नंतर ते प्रथम चांगले तापवायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घटक ॲड करायचे आहेत. दूध हे अत्यंत आवश्यक असून ते पूर्ण अन्न म्हणून ओळखलं जातं. दुधामुळे शरीरातील कॅल्शियमची गरज भरून निघणार आहे, म्हणून तो आवश्यक घटक आहे. समजा आपल्याला ओवा टाकायचा नाही आहे, ओवा जर आवडत नसेल तर त्या व्यक्तीनं त्यात बदाम टाकले तर लहान मुलांची स्मरणशक्ती वाढते. बदाम हे कव्हर काढून आणि वाटून टाकायचे आहेत. कव्हर काढले तरच त्याचा फायदा होतो. मित्रांनो, हा होता साधा सोपा उपाय, तुम्ही घरी वापरू शकतात. प्रत्येकाने हा एकदा करून पाहावा. धन्यवाद.